सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मनोज सरंगे पाटील भेट देणार आहे। या संदर्भात बैठक संपन्न झाली। पांगरी येथे गेल्या 18 दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषण तसेच 5 तारखेला गुरुवारी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलन व 8 तारखेला मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने मनोज सरंगे पाटील यांची सभा, या संदर्भात पांगरी येथे संत हरिबाबा मैदानात मराठा समाजाची बैठक संपन्न झाली। गेल्या 18 दिवसापासून पांगरी येथील संत हरिबाबा मैदानात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर पांगरीकरांच्या माध्यमातून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या 18व्या दिवशी पुढील नियोजनासाठी परिसरातील 41 गावातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली आहे। पांगरी परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चाऱ्यासाठी वणवण भटकावं लागत असून गेल्या 7 दिवसापूर्वी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी 3 जणांनी मार्ग स्वीकारला होता, मात्र यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हे उपोषण मोडीत काढलं। शुक्रवारी होणाऱ्या बैठकीचं नियोजन शासकीय सुट्टीचं कारण दाखवून जणू काही पांगरीकरांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला असा आरोपही पांगरीकरांनी केलाय। या संदर्भात गुरुवारी 5 तारखेला कुठल्याही प्रकारची प्रशासनाला माहिती न देता या ठिकाणी भव्य असा रास्ता रोको आंदोलन शेतकरी वर्ग करणार असून या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी तसेच या आंदोलनातून उद्भवणाऱ्या गोष्टींना केवळ प्रशासन जबाबदार असेल त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या महत्त्वाच्या मागणीसाठी 13 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या 18व्या दिवशी विविध मान्यवरांनी भेटी देऊन 8 तारखेला पांगरी येथे सुरू असलेल्या उपोषणाला मनोज सरंगे पाटील स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याने या निमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, विजय काकडे सरपंच संभाजीनगर, अशोक वाघ, योगेश केवारे, हरिभाऊ बोडके हंडेसर तसेच भाजपाचे भाऊसाहेब शिंदे आदींनी या बैठकीला उपस्थित राहून मराठा समाजाला मार्गदर्शन केले, त्याचबरोबर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे। त्यापूर्वी 41 गावातील लोकांच्या जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष वेधून गुरुवारी या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलनाचं नियोजन या बैठकी दरम्यान करण्यात आले। 8 तारखेला सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी मनोज सरंगे पाटील यांची भव्य सभा आयोजनासंदर्भात चर्चा झाली आहे। सभेसाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय, तर छावाचे किशोर चव्हाण, भाऊसाहेब शिंदे, विजय काकडे, अशोक वाघ, हंडेसर यांनी आपली मनोगत व्यक्त केली आहे। हा शब्द घेऊन आणि आमचे किशोर भाऊ काकडे भाऊ आपण सगळेजण हा एक कुणबीचा मुद्दा आम्ही मनोज सरंगे पाटलांच्या कानात टाकला का तुम्ही रोड सांभाळा, आम्ही मंत्रालय सांभाळतो आणि कायदा व्यवस्था सांभाळतो अशी किशोर भाऊची संकल्पना आणि खरोखर पहिली सुरुवात आम्ही पंचवटी 3 महिन्यापूर्वी शिन्नरला पंचवटी हॉटेलमध्ये केली आणि तिथं कुणबीचे आणि सरसगट मराठ्यांना आरक्षण कुणबीचं मिळालं पाहिजे महाराष्ट्रभर याची संकल्पना आपल्या सिन्नरमधूनच चालू झाली आणि ती भागात किंमती पडल्यावर आपल्याला आता आपला नाशिक जिल्हासुद्धा संपूर्ण कुणबीचे दाखले उतारा आपला 7-12 उतारा दाखवणं का ते कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत याच्यासाठी कर्तृत्ववान मराठ्यांना युवकांना येत्या 8 तारखेला ही सभा आपल्या छावा मराठा संघटनेच्या वतीनं आणि किशोर भाऊच्या संकल्पनेतून आणि संस्थेचे अध्यक्ष मराठा संघटनेचे त्यांच्या अध्यक्षखाली या महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभी झालेली आहे आणि ही शेवटची चळवळ आहे, याच्यानंतर चळवळ होणे नाही। त्याच्यामुळं एक साध्या कुटुंबातल्या घरातला माणूस त्यांना आपण या गावात आणलेलं एक इथं आम्ही 10 वखत अंगावर कपडे नसणाऱ्या व्यक्तीला आपल्या देवीदास बैरागांच्या दुकानातून कपडे घेऊन दिलेला माणूस वैयक्तिक गरीब माणूस आपण तयार केलेला आहे। आपण सगळ्या मराठ्यांनी न विसरता ज्याला आपण 33 कोटी देवाला मानतो त्याच्यातला एक दिवस एक देव असा म्हणून मनोज सरंगेसाठी आणि मराठी आपल्या नातवांसाठी आपण एक दिवस खरेच मराठी असाल तर एक दिवसाचा मोडा ठेवून त्या दिवशी सगळे बाया माणसं आणि वयस्कर माणसं सगळे या रस्त्यावर येशाल हीच अपेक्षा आहे हरिबाबाच्या याच्यातून व्यक्त करतो। आता आमचे सरपंच अंतिम दिला होता हा आपला खऱ्या अर्थाने शोध घ्यायचा आहे, हे कोण आता आदेश देणारा म्हणजे गृहमंत्र्यांनी दिला का मुख्यमंत्र्यांनी दिला का सरकारमधून कोणी दिला
म्हणजे इतकं शांततेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि त्या ठिकाणी आपल्या माता भगिनीवरती आपल्या बांधवर इतका अमानुषपणे लाठीचार त्या ठिकाणी करण्यात आला. गेले 300 लोकांवरती म्हणजे लाठीचार झाला, त्याची दत्तक संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आणि सरकारवरती नामुष्की ओढल्या गेली, त्या ठिकाणी सरकारला माफी मागावी लागली. हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचा हा विजय आहे. आणि आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून जो काही लढा आहे तो आक्रमकपणे लढायचा आहे. आता येत्या 10 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये जिथून पहिला 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मोर्चा काढला त्याच क्रांती चौकामध्ये सरकारला धडकी भरेल अशी त्या ठिकाणी आम्ही सभा ठेवलेली आहे. आणि सरकारला झुकायचं जातं, सरकार कोणाचं असू द्या, पंजाचा असू द्या, चक्क्याचा असू द्या, याच्याशी आपल्याला काही घेणं गेलं नाही. सर्वप्रथम आपल्यासाठी समाज आहे, समाजप्रिय असल्यामुळे समाजाचं जे म्हणणं आहे तेच आपण घेऊन सरकारबरोबर आपल्या मित्राहो. आम्ही ज्या टायमाला संघटनेत काम करायचा विचार मी ज्या टायमाला केला त्या टायमाला मी विचारलं की बाबा आपण संघटनेत यायचं तर काम म्हणजे आपल्या संघटनेचं काम काय. त्या टायमाला मला किशोर भाऊ असतील, वर्जे सर असतील, मिलिंद पाटील असं यांना म्हणजे मला बोलवलं, बसवलं आणि सांगितलं बाबा आपल्याकडे दोन मुद्दे, एक विरोधचा मुद्दा आहे आणि दुसरा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. हे दोन मुद्दे ऐकून मी संघटनेत 1994 काम चालू केलं आणि वेरूळ आता त्याच्यात आम्ही कुठपर्यंत गेलो आणि काय काम झालं. आज वेरूळ म्हणजे 99% वेरूळचं काम पूर्ण झालेलं आहे आणि राहिली मराठा आरक्षणाची गोष्ट, मराठा आरक्षणाचं पण 99% काम पूर्ण झालेलं आहे, फक्त 1% बाकी आहे आणि 1% हे तुमच्यावर राहिलेलं आहे मित्रांनो. आता तुम्ही जितकी इथं आहे मला कमीत कमी 8 तारखेला हे 1000 संख्येने दिसलं तर मला वाटलं तो 1% पूर्ण होईल आणि मराठ्याला आरक्षण हे 8 तारखेलाच पांगळीमधूनच भेटल मला. मी ही अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. जय हिंद. 1 तारीख आहे, आजच लाठीचार तिथं झाला होता आणि लाठीचार वंदना तुम्ही पाहिला असेल तर एवढा अमानुष पद्धतीने लाठीचार झालेला असेच बसलेले होते. मनोज समजा भाऊच्या ठिकाणी होता, फक्त ते आमरण उपोषण करत होते. मनोज जरांगे पाटील पोलीस उचलून नेत होते, नेऊ नका म्हणत होते. आणि पहिल्या दिवशी आम्ही रात्री तिथं 11 वाजता पोलीस चर्चा केली, आम्ही पाणी घ्यायची विनंती केली म्हणून मी पाणी घेतलं, सलान लावायची विनंती मान्य केली दुसऱ्या दिवशी लावतो म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या. उचलायची काहीच गरज नव्हती. पण लाठीचार जो झाला आणि नंतर आम्हाला जसं जसं समजत गेलं की याच्या पाठीमागची भावना मराठा समाजाच्या बद्दल द्वेषाची भावना एवढी प्रकट होती गोष्टीची काहीच नाही करत. म्हणजे असा लाठीचार स्वातंत्र्यानंतर कुठंच पाहिलं नाही, असंच मंदिर, असंच प्रकार, असेच बसलेले मायमाऊली, असेच बसलेले आणि एवढ्या भयानक पद्धतीने मारलं म्हणजे हे आरक्षण तर बाजूला राहिलं. पण मराठा समाज शांततेप्रियेने आंदोलन करतोय आणि ते आंदोलन करू नये, ते आंदोलन मोडावं म्हणून तो लाठीचार झालेला. पण शेवटी हा अन्याय झाला, शेवटी मराठीच आपण. अन्यायाच्या विरुद्ध लढणं हे आपल्या रक्तातच असल्यामुळं आपण त्या अन्यायाची ऊर्जा केली आणि हा हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात काय, भारतात काय, भारताच्या बाहेर बीबीसी परत चालले गेले. राहिला प्रश्न आरक्षणाचा, अनेक वर्षापासून आंदोलन होत आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण आपल्याला नाकारलं वस्तुस्थिती आहे. पण यातून जसं विलास भाऊ सांगितलंय की आपण मार्ग काढलाय, कारण ज्या अडचणी येतात ज्या अडचणीतून मार्ग काढतात तिथे आंदोलन टिकत आहे. हे आंदोलन दुसऱ्या दिवशी पण झालं. सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे शासनाने चिठ्ठी लिहिली असते की न्यायालयात प्रकरण आम्ही तुम्हाला आम्ही सोडणार नाही. मराठा समाज जागृत झालेला लक्षात घ्या, मराठा समाज जागृत झालेला कोणत्याही पुढाऱ्याची मराठा समाजात बांधील नाहीये. कुणालाही घाबरायचं कारण नाहीये. एकदा एक भूमिका घेतली मराठ्यांनी, समजा उदाहरण सांगतो मी माझं, मीच उभा राहिलो. आम्ही प्रयोग केला बरं का संभाजीनगरला, आपले पाटील बोलले मागच्या लोकसभेला आम्ही प्रयोग केला. एक जाधवला उभा केला आम्ही लोकसभेला, किती 15 दिवस मिळाले, 15 दिवस नादीने लागायचं म्हणलं मराठ्यांच्या नेत्यांचे. 2,86,000 मध्ये पडला, 1 रुपया खर्च नाही केला, 2,86,000 हर्षवर्धन पाटील. तुमच्या सिन्नरला मीच उभा राहिलो किंवा भाऊ उभा राहिलं किंवा बोलके उभं राहिलं किंवा सरपंच उभं राहिलं काही आहे ते येईल की निवडून आम्हाला इंटरेस्ट नाही. आमचे प्रश्न सोडवा ही आमची तुम्हाला मागणी आहे. तर तुम्ही सोडवत नसेल ही भूमिका घ्यायला आम्ही मागं पुढं.
पाहणार नाही, मराठा समाजाची भूमिका आहे किशोर चव्हाणची नाही। तर 8 तारखेला जे आहेत 41 गावाचं जे आहे ते तुम्ही काही त्यावेळेस पाणी वगैरे पण काही शासनाने दिलं होतं आपल्याला थोडंफार, तुमच्या आंदोलनाला यश थोडंफार आलं होतं असं नाही म्हणून नाही चालणार। हा टँकर चालू आहे काही हरकत नाही, अजून आपण त्यांना वेळ देऊ आणि ते करून घेऊ, पण 8 तारखेची सभा ही चांगल्यात चांगलं व्हायला पाहिजे। आणि मी शेवटी हे सांगतो, चांगली व्हायला पाहिजे म्हणजे आपलं काही राजकीय नाही, 5000 यायला पाहिजे, 50 यायला पाहिजे अशी काहीच नाही, जातीवंत मराठी यायला पाहिजे। मनोज जे सांगतील ते आपण ऐकलं एवढेच आमची अपेक्षा। आणि तुम्ही एकत्र आला हा महाराष्ट्राचा संदेश जाईल, आणि 8 तारखेच्या नियोजनासाठीच आम्ही इथं आलेलो आहे। मागे आताही भाषणानंतर आम्हाला सभा कुठं घ्यायची कसं घ्यायची आणि ते मला दोघं माहिती आहे, हा माझा व्यवसायच आहे। मंडप डेकोरेशन सभा घेणं त्यामध्ये चांगलं कसं करता येईल आपल्याला ते, आणि आता भाऊने सांगितलं की प्रत्येक गावात आपण मिटिंगा घेतल्या तर लोकांपर्यंत जातो आपण। मांडणी केली आणि ते मराठी मागणी घेऊन बसलेला आहे। आता हे महाराष्ट्राचं जरा दोन बंधू काही बोलले तुम्ही जे 10 वर्षाचं बोलले आपल्यात काय समज आणि गैरसमज, पहिलं तर मी हे सांगतोय की महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं आरक्षण वेगळं आहे, एक लक्षात घ्या। महाराष्ट्रात जे कोणी राहतात आमचा मराठवाडा सोडला या सर्व मराठ्यांच्या जातीची नोंद कुंभी आहे। भाऊ तुम्ही उदाहरण इथं देतो आज तुमच्या मंदिरात देतो, भाऊनी प्रमाणपत्र काढलं मुलांनी काढलंय पण भाऊच्या मुलांनी नाही काढले, याला म्हणतात आज्ञान, आज्ञाने फार माती केली जाते। महाराष्ट्रात कुठे मिळत नसेल आरक्षण हे त्यांचं अज्ञान आहे समाजाचं। मला सांगा भाऊला मिळते तर भाऊच्या मुलाला निखिल मिळालं की मला माहित नाही, हे महाराष्ट्राचे त्याच्यात अडचणी भरपूर आल्या आहेत। म्हणून 2008 आपण परिपत्रक शासनाकडून काढलेले की ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्याचं परिपत्रक सुद्धा आपण काढलं, आणि अजून ज्या काही अडचणी येतील त्याच्यातून आपण मार्ग काढू। सरसकट मिळणं म्हणजे काय, साध्या सोप्या भाषेत आपण सेतू दिलं तर आरक्षण आपल्याला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, ही मागणी मनोज जरांगे पाटलाची आपली आहे। अडचणी अजून दूर करूया, तर जसं भाऊ काय म्हणलंय की 10 वर्षाकरता आपण जे आरक्षण त्यांना दिलेलं आहे, भाऊ हे 10 वर्षाकरचं आरक्षण फक्त राजकीय आरक्षण होतं लक्षात ठेवा। SC आणि ST जे आमदार खासदार केलं जे आरक्षण द्यावेळेस स्वातंत्र्यानंतर आपण दिलं ते 10 वर्ष जनावर पाणी तर द्या चारा तर द्या ही भावना मला एवढं माहित नव्हती एवढी तीव्रता तुमच्याकडे, पण त्यावेळेसही म्हणलं होतं एवढी तीव्रता असताना समाज इकडे एकत्र ही फार मोठी गोष्ट लहानी गोष्ट नाही आहे। दुष्काळग्रस्त भाग आहे, शेतकरी त्रस्त आहे, जनावर त्रस्त आहे, पाणी नाही, पण मराठा समाज एकत्र याच्यापेक्षा आनंद काय असतं, याच्यापेक्षा आनंद काय असतो। म्हणून 8 तारखेची सभा आपली चांगली व्हायला पाहिजे की राजकीय सभा नाही आहे। मी दुसरं एक सांगतोय, हे जे काही तुमचे दुष्काळग्रस्ताचे प्रश्न सुटले नाही ना भाऊ बोलणार नाही, मी बोलणार नाही तर मग मनोजला लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघात न्यावं लागेल, मला मालेगावला न्यावं लागेल, मग पालकमंत्री बाबा तू पालकमंत्रीचा अर्थ काय, आमचे तुम्ही पालक आहात लक्षात घ्या, त्यांचं वय वगैरे सोडून द्या, पालकमंत्र्याचा अर्थ काय, तुम्ही आमचे पालक आहात पालकमंत्री आहात, आमच्या सिन्नरची ही अवस्था असेल तर पालकमंत्र्याचं कर्तव्य बजावणं गरजेचं आहे, त्यांना अर्थ माहित नसेल ह्या गोष्टीचा, यांना काय घेशातून द्यायचे, नियोजन मंडळाची बैठक बसली काय, चारा पाण्याचा प्रश्न आहे तुमचा अजून काय। आम्ही आज याची विनंती करतोय सगळ्या लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील, तुम्ही लक्ष द्या, हे तुमचे प्रश्न सोडा, आमच्या तुमच्या याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला सामाजिक कार्यकर्ते, पण प्रश्न सोडून घ्यायची ताकद छावात आहे मराठ्यात आहे। पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर इथे लक्ष केंद्रित करावं, दुष्काळग्रस्ताचे प्रश्न सोडावे, मराठा आरक्षणाचं होत राहील ते होत राहील ते आम्ही पाहून घेऊ, शासन पाहून घेऊ, पण तुमची जबाबदारी तर आहे ना ती, नाही तर आम्हाला मालेगाव द्यावं लागेल। जाहीर सांगतो मनोज जरांगे पाटलाची 14 नंतरची एक सभा पहिली मालेगावात राहील, चांगले संबंध दादा भुसे पाटलांची, तो माणूस अत्यंत चांगला आहे, पण प्रश्न सुटत नसेल चाराचे पाण्याचे, मीटिंग घेणार होते तुमच्या बैठकी ठरलं नाही कलेक्टर इथे घेऊन घ्या ठरलं ना, कलेक्टर साहेबांनी दिलं होतं ना आश्वासन 20 वर्ष द्या 30 वर्ष द्या परत द्या हे राजकीय, पण नोकरी आणि शिक्षणाला काही काळ मर्यादा नाही हे लक्षात घेऊ। दुसरे भाऊ म्हणाले की फडणवीस सरकारने आरक्षण दिलं, फडणवीस सरकारने आरक्षण दिलं मराठा समाजाने त्यांना मतदान केलं आणि पुन्हा हेच निवडून आले,
वस्तुस्थिती आहे मराठ्यांची. ज्यांनी मराठ्यांचा प्रश्न सोडवला मराठा समाज त्याच्या बरोबर राहणार आहे. पण गडबड कुठं झाली आता? उद्धव ठाकरेंचं पंडित संपले, मराठ्यांनी त्याला काय करायचं? यंत्र दोघांचं जमकं हे तिसऱ्या बरोबर मराठा समाजाची काय बोलली झाले. पण इथं खरी खोट तुम्हाला पुढे सांगतो. जसं आरक्षण दिलं ना भाऊ, इथं सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस आम्ही गेलो, सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस प्रश्न विचारला केंद्र सरकारला, केंद्र सरकार तुमची भूमिका काय, राज्य सरकारचे अधिकार तुम्ही काढून घेतलेले का, दोन्ही प्रश्न काढला म्हणून बोलतोय. मराठा संघटनेचे संस्थापक माननीय किशोर चव्हाण, योगेशजी केवारे, अशोकजी वाघ आणि वेंगिक, आपण जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांती मोर्चा जवळपास आपले 58 मोर्चे निघाले आणि त्या क्रांती मोर्चा मोर्चाचं जे मूर्तभेद याला आपण म्हणतो पायाभरणी, ज्यांनी खऱ्या अर्थानं पायाभरणी केली आणि जो क्रांती मोर्चा असं नाव सुचवलं ते आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, असे माननीय विजय काकडे पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि विराट भाऊंना आपण जे समर्थन देत आहात आणि पाठिंबा देत आहात त्याबद्दल मी आमच्या सर्व मंडळीच्या वतीनं आपलं या ठिकाणी खरोखर. किशोर चव्हाण यांनी यावेळी मराठा समाजाच्या जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करताना सिन्नर तालुक्यात पांगरी या ठिकाणी शेतकरी आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी तसेच पाण्याच्या प्रश्नासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री करताय काय, असाही प्रश्न उपस्थित केलाय. पालकमंत्र्यांनी शेतकरी वर्गाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन ते प्रश्न वरिष्ठ पातळीवरून सोडून घेणं महत्वाचं आहे. पालकमंत्री या ठिकाणी न फिरकल्याने अखेरीस 41 गावातील नागरिकांना बरोबर घेऊन पालकमंत्र्यांच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारावं लागेल असाही इशारा दिलाय. यानंतर किशोर चव्हाण यांनी पालकमंत्र्यांना सर्व गोष्टींची जाण असतानाही ते या ठिकाणी जर येत नसतील तर छावा संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते घेऊन मालेगाव गाठावं लागेल असाही इशारा दिलाय. मालेगावमध्ये मराठा समाजाच्या व छावा संघटनेच्या माध्यमातून उमेदवार उभा करण्याची वेळ पालकमंत्र्यांनी येऊ देऊ नये असा झणझणीत इशाराही किशोर चव्हाण यांनी दिलाय. पांगरी सारख्या गावात छावा संघटनेच्या माध्यमातून विलास पांगरकरांनी गेल्या 18 दिवसापासून सुरू केलेलं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. एका छोट्याशा गावातून हे आंदोलन उभं करून या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडून विविध प्रकारच्या गरीब लोकांच्या मागण्या मांडल्या जात आहेत. समाज हा शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही अनेक दिवसांची मागणी असून याकडे शासन कानाडोळा करत असल्याचीही तक्रार केली. मराठा समाज पोरका झालाय तर 8 तारखेला होणाऱ्या सभेसाठी 8 दिवसांचा कालावधी बाकी असून 8 दिवसात प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करून मीटिंग घेऊन या सभेला लाखोंच्या संख्येने हजर राहून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची वेळ आलेली आहे. सदरच्या सभेच्या माध्यमातून मराठा समाजाचा इतिहास घडवला जाईल अशी ही सभा होण्यासाठी संपूर्ण मराठा समाजाने एकत्र येऊन तरुण वर्गाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून या सभेला हजर राहण्याचं आवाहन भाऊसाहेब शिंदे यांनी केलंय. या बैठकीदरम्यान संभाजीनगर येथील किशोर चव्हाण, विजय काकडे, अशोक वाघ, योगेश केवारे, विलास पांगरकर, रमेश पांगरकर, ज्ञानेश्वर पांगरकर, भाऊसाहेब शिंदे, हांडेसर, हरिभाऊ बोडके, मच्छिंद्र घोरपडे, भाऊसाहेब महाले, रामभाऊ सकाळे, आत्माराम महाले, पांडुरंग निरगुडे, नवनाथ पांगरकर, बच्चूभाऊ पांगरकर, भारत आवारे, सोपण वारुळे, तुकाराम पगार, गंगाधर निरगुडे, भाऊसाहेब शिंदे, सुभाष पगार, पिनू निरगुडे, आनंदा दळवी, संपत पगार, सुभाष आहेर, कसरू निकम, भाऊसाहेब आहेर, आनंदा दळवी, दशरथ दळवी, विठ्ठल पगार, सर्जेराव पायगुडे, कैलास निरगुडे, कोंडाजी निरगुडे, कैलास नवले, गंगाधर निरगुडे, सोमनाथ ननावरे, चंद्रकांत दळवी, भाऊसाहेब निरगुडे, भाऊसाहेब बैरागी, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर परिसरातील महिला वर्ग व परिसरातील शेतकरी या बैठकीसाठी उपस्थित होते. मनोज चरांगे पाटील यांनी जे अंतरवाली सराटी येथे जे आंदोलन चालू केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलासभाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यातील पांगरी येथे 18 दिवसापासून इथं साखळी उपोषण चालू आहे. यात 5 दिवस आमरण उपोषण चालू होतं आणि यात मराठा आरक्षणा मागणीसहित ह्या पांगरी येथे सिन्नर येथील दुष्काळग्रस्त भागाचे काही प्रश्न होते आणि आम्हाला आत्ता अशी जी माहिती मिळाली की माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि उपोषण आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन गावकऱ्यांनी विलासभाऊंनी आमरण उपोषण सोडलं आणि यात जे आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर
तुमची पालकमंत्री यांच्या बरोबर बैठक होईल आणि ह्या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल आणि दुष्काळग्रस्त भागाचे जे प्रश्न होते, पाणी असेल, चारा असेल किंवा इतर प्रश्न, हे सोडवण्यात येईल. पण आजची परिस्थिती अशी आहे की माननीय जिल्हाधिकारी म्हणजे प्रशासन यांनी आंदोलनकर्त्याची फसवणूक केलेली आहे आणि हे साधारण माणसाने फसवणूक केली नाही. एक आयएस दर्जाचा अधिकारी मराठ्याच्या आंदोलनस्थळी येतो आहे, आश्वासन देतो आहे आणि ठरलेली बैठक शुक्रवारी बैठक होती ती झाली नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे. पण आम्ही मराठे आहोत, इथं गावकरी पांगरीचे मराठे. जरांगे पाटलांची सभा ही 8 तारखेला ह्याच पांगरीत होत आहे आणि हे महाराष्ट्राचं दुसरं आंदोलन आहे. म्हणजे पहिले मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन एवढ्या दिवसापासून आजही चालू आहे आणि हे 18 दिवसापासून आंदोलन इथं चालू आहे. म्हणून ह्या भागातले जनजागृती चांगल्या प्रमाणात झालेली आहे. 8 तारखेला संध्याकाळी जाहीर सभा इथं ठेवलेली आहेत आणि ह्या सभेचं नियोजन छावा मराठा संघटनाचे प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ आणि सकळ मराठा समाज करत आहे. राजकीय मतभेद, सर्व राजकीय पक्षाचे मतभेद, संघटना हे सगळं आपण बाजूला ठेवूया आणि मनोज जरांगे पाटील तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी, तुमच्या दर्शन घेण्यासाठी तो माणूस तिचे आंदोलन सोडून तुमच्याकडे येत आहे. मराठा आरक्षणावर ते मार्गदर्शन करणार आहे, त्याच्याबरोबर आम्ही पण राहू. म्हणजे एवढा मोठा लांबून माणूस तुमच्या गावापर्यंत येतो तुमच्या दर्शनासाठी, तर समाजाने मोठ्यात मोठ्या प्रमाणात यावं आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चालू केलं आम्ही महाराष्ट्रातील मराठी येणं, तर मग प्रशासन जिल्हाधिकाऱ्यालाही लक्षात येईल की नेमकी परिस्थिती काय आणि मग कसं हाताळता येईल त्यांना आणि आमच्याशी कसं खोटं बोलता येईल ते नंतर आम्ही पाहूनच घेऊ. राहिला पालकमंत्र्याचा प्रश्न, पालकमंत्र्यांनी तात्काळ याची दखल घेण्यात यावी. तुम्ही पालकमंत्री आहात, पालकमंत्र्याचा अर्थ तुम्ही माहीत करून घ्यावा. पालक तत्व म्हणजे घराचा प्रमुख, तुमच्या घराच्या प्रमुखात इथं दुष्काळग्रस्त भाग आहे, 18 दिवसापासून उपोषण चालू आहे, चारा मागतात, पाणी मागतात, दुष्काळग्रस्ताच्या ज्या सुविधा आहेत त्या शासनाने मागतात आणि तुम्ही आज त्या पदावर आहे, त्या पदाचा मान ठेवून तुम्ही हा जबाबदार पदाचा मान ठेवून लवकरात लवकर तुम्ही हा प्रश्न सोडा अशी आमची विनंती आहे. नसतं आम्हाला तुमच्या मतदारसंघात येऊन मनोज जरांगे पाटलाची सभा घेऊन आणि एखादाच मराठा उमेदवार उभा आम्हाला करावं लागेल, ना इलाजतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा, तो तुमच्या अधिकारात नाही, तो शासनाच्या अधिकारात आहे. पण तुमच्या अधिकारात तर पालकमंत्री या नात्याने प्रश्न आहेत ना. तुम्ही आम्हाला ओळखतात, आम्ही तुम्हाला ओळखतो. मराठा समाज इथं भयभीत झालेला अस्वस्थ आहे. अहो सरपंच, माझे सरपंच बोलताना रडत होते, माणसं मरत असतील तर मरू द्या पण आमचे जनावरं वाचवा, एवढी तीव्र भावना ह्या भागाची असताना पालकमंत्री कोणत्या कामात व्यस्त आहे? तुमचे बाकीचे कामं सोडा, नाही तर मग नाही तर राजीनामा देऊन टाका असं म्हटलं तर वाईट वाटेल तुम्हाला. तुम्ही राजीनामा देऊ नका, त्या पदाचा वापर करा, लवकरात लवकर बैठक घ्या आणि ह्या दुष्काळग्रस्ताचे प्रश्न सोडवा अशी तुम्हाला आम्ही जाहीर पुन्हा विनंती करत आहोत, कारण आम्ही सामाजिक संघटनेचे लोक आहोत. तरी पालकमंत्र्यांनी तत्परतेने दाखवून लवकरात लवकर बैठक घ्यावी आणि ह्या भागातले प्रश्न सोडवावे अशी मी त्यांना पुन्हा. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत, पांगरी.